सामात हेवाप्रमाणे जेजू ख्रिस्ताची शुभ वार्ता तितल्यार, पिलातान बारा बाराबासाक तांका सोडून दिलो पण जेजूक बंद मारून कुर्सार जोडच्याक ताका शिपायाचे आधीन केलो. तवळ अधिपतीच्या शिपायांनी जेजूक राज वर्ण तचे भोंवतणी आपलो सगलो पंगड एकठांय केलो ताचे आंगवस्तूर ताणी काढले आणि एक रक्तांबर शेलो घालो आणि कांट्यांचो एक मुकुट विणून ताच्या मस्तकार दवरलो आणि ताच्या उजव्या हातांत जिव्याची काटी दिली आणि ते तच्या मुकल्यान दिंब्यांनी पडून ताची खेळकुलां करन ते म्हणूंक लागले नमान जुदैवांच्या राया आणि थिंपी उडयतले आणि हातांतली बेत बेतकाटी काढून ताच्या मस्तकाक मरतले शेकी तसो केब्डायो करून जातस रक्तांबर शेलो त्यांनी काढलो आणि ताचेच वस्तूर ताका नेसून ताका ते कुर्सार मारूंक वरून गेले जेजू क्रिस्त थंय बोमोगाळ भावांो आणि भयण्यानो आम्ही आत्तां ऐकले त्या वांजेलांत दोन संगती स्पष्ट कळीत जातात एक शिपायांची ती क्रूर आता आणि दुसरे जेजूची काय पिलातान जेजूक येदोळस खुर्सार केळव मरणचे फर्मान वसून शिपायाच्या आदीन केल्लो. आणि जेजू शिपायाच्या हातांत एक कैदी असो हो। जाऊन पवलं देखूनच तंका जाल्ले बरी जेजूक ते सलयतात जेजू देवाचो पूत मेस्सिया सडवणदार म्हणून ते नेणात सामान्य मनशांक दिवस मान मानसहित्य ते दिन आसतना जेजूक एक बावली कसे खेळाची वस्त कसे ते लेखतात ह्याच्या पहिले सभारंग ताणी केलां जावंक पुरो पूण ह्या वेळार जेजूक ते क्रूर रीतीने चलयतात ताचेर थिंपी उडयतात ताची खेळकुळं करतात खेब्डायो उलयतात अकमान करतात निंदा करतात असो मुकोट घालतात हिंसा ताका देतात आणि असे करन ते मजा मारतात संतोष पावतात ही जावन आसा ती भोगना त्या शिपायांची पण अनेकां कुशीन जेजू हे सर्व कायेन सु वारे वादाळ शांत केल्लो जेजूक शिपायेची खेळकुळां शांत करूक साधिनात लिंगी फारीजेवांचे शास्त्रांचे कपटपण खंडन केल्या जेजूक या शिपायेची क्रूरता खंडन करूंक साधी न तर लिंगी देवसाराच्या देवसाराची इजा भोगतेल्यांक सुटका दिल्ल्या जेजूक आपणच या शिपयाच्या हातात सुटून जा खत जाऊन साधी असले ज्यारी अजापांेजू असहाय्यक झाला सबार जणांक लोकांक शिकवून दिल्लो जेजू या वेळात मौन रावलो राहलो साबारात देवसार धाऊ जेजू आता आपणच अबल झालो ताणे कसलीच प्रतिक्रिया दाखोवंक ना राग ना शिराप मागोक ना तावन सुकारी काण घेवंक ना मगर ते सर्व कष्ट ती हिंसा जेजून सोसणीकेन सोंसली बहुशा खुर्सार केले बरी वेळार जेजून मौनपणी आपल्या मना भतरच मगले पुरो बापा हे शिपाई कितें करतात ते नेणांत तांकां बशी ही जावन असली जेजूची भोगणां त्या वेळात मोगाळ भावानो आणि हो वांजेल वाचतना म्हाकाय इल्लें बरें लागूंक ना आणि हांव चिंतां ते आयकतना तुमकांय तशेंच बोगला जावंक पुरो जेजूक इतल्या क्रूर रितींनी त्या शिपायांनी सलयले खंडीत जाऊन आमच्याच कोणा मोगाच्या अशें केले जाल्यार खंडीत आम काही ते सोसोक जायना पळक जायना तर आमच्याच देवाक सौम्या जेजू क्रिस्ताक इतले क्रूर रितीने ती चलताना खंडीत जाऊन आमकांय ना समाधान भोगता दुःख भोगता बेजार जाता पण उडास दर्या हे सर्व जेजून मुजे पासोत आणि तुमचे पासोत सोसले जन असांजेलातून कसले लिसांव आम्ही शिकोंक जाता पोले जाऊन अनेकल्याक कष्टात घालन हांवें आनंद भोगचें वा अनेकल्याच्या दुखाक का कारण जावन तंतू हांवें संतोष पावचें सारकें न्हय ते एक पाताक जात सा। इंग्लिशात सॅडिजम जा म्हणून तातकातावन असल्या आमी ता। पयस पैस जाय म्हाका शाती असा म्हणून बोळ असा म्हणून पदवी असा म्हणून हावे अनेकल्याक सलीसायेन सलोवचे वा ता केणचे वा तची खेळकुळं करचे सारखे नाही कि्याक त्या मनशांची मग असतात ती दुःख जाता म्हणले हावे समजूक जे दुसरे लिस पळत वांजेलांत आणि प्रत्येक जण खुर्सच्या वाटे वेळार वेळात त्याविषयी नियाळ करता जेजू दोन रितींनी कष्ट दोन रितीचे कष्ट ताणे सोसले एक फिजिकल सफरींग आणि मेंटल सफरींग एक शारीरिक दुःख तर आणि मानसिक रीतीने तो कष्ट शारीरीक दूक हे आम्ही जाणव बारादी खुरीस त्याच्या कांदार दिलो त्या कुर्सच्या जडा ए पोंदा तो पडलो नेत्राणी ताका बुगली तो गामेलो रक्तान बुडलो त्याच्या हाता किले तोपले कुर्सार ताका जिवीशी मरले हे सर जेजूचे शारिरीक कुडींत ताणे सोसले कष्ट आसात पूण मानसिक रितीन गेत्से मुनी मळ्यांत एक एकसूरपण भोगले आपले सौर शिस ताका फोल् वेतना मोगासो शिस नेकार करताना न करतना विकृत करतना आपल्या वाटेर तो भेटताना मुखार जेजूचे आंग उसर काढून ताका विणगो करतना आणि आता शिपायांनी ताची खेळकुळां करतना भोगलेले ते सर कष्ट ताचे मानसिक कष्ट आसात आम्ही ही एक सांगणी ऐकलेली साबारपटी ऐकला जाऊन पो कुडीच्या प्रास कुडीचे प्रास चढ मोतीची पिडा मोतीचे गाय भोव चढ वरते आणि खंडीत जाऊन ते खरे जेजूचे कष्ट आम्ही निळताना ताचे शारीरिक कष्ट तचे मानसिक कष्ट आमचे बरोबर असले असले सबार जण असतात कुडीचे पिढेवर कष्टोंचे सबार जण असत ज्यारी मानसिक रीतीने मोतीची पिडा वा कष्ट दूक दगदणी हिंसा भोगची सबार जण असतात तसल्या मनशांचे कष्ट किती म्हणले समजूक आयसो वांजेला आमक प्रेरण जन असा आणि तसले मनशांक कसे स्पंदन करीत म्हणले आयसो वांजेल एक आधार जात आणि तिसरं लिसव या तावना मी आमी तो जावन आसा मनशांचो आमी मोग करूंक आसा तांकां तांपारूक न्ही वी हॅव टू लव पीपल अँड नॉट यूज देम ऑर अब्यूज देम शिपायांनी जेजूची खेळकोला केली ताका एक वस्त कशें खेळची वस्त कशें तांणी सलय

वापरचे तसले तसल्या तावन आम्ही पयस रावूंक आसा वा जेजूक संबंध जाल्ल्या सर पवित्र मिस्तेरांक सखरामेतांक वस्तूंक आणि जाग्याक आमी फावो तो मान गौरव आणि पवित्रपणानं लेखोक असा होऊन असा चौथो लिसांव आनी पंचमे लिसू जेजू बरी आमच्या जिवितांत हेरातून निंदा अकमान हिंसा मेळटलें जावंक पुरो त्या वेळार जेजूची ती सोसणिकाय जेरण आमचे आदर्श आम आणि आमका आधार दुरसनासताना शिराप मागिनासतना राग व्यक्त करिनासतना ते सर्व सोसणिकायेन सोसूक तोस जेजू आमकां आधार देऊन दी <laughs>